लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र बंडखोर नेत्यांना भाजपकडून मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे बडे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची खेळी खेळणार आहेत. जूनच्या 5 ते 10 तारखेपर्यंत हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांना संधी मिळणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जाणार आहे. या तिघांना कॅबिनेट मंत्रीपद बहाल केले जाणार आहे. दरम्यान या मंत्रिमंडळ विस्ताराबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची देखील आता चर्चा सुरू झाली आहे. हे पद शिवसेनेच्या ताब्यात राहणार असल्याचे बोलले जाते. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात होणारे बदल कशाप्रकारे असणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.